देखी व्यासपीठ सन्मान केले जाणार आहे। सी ग्रुप मधील पहिली मॅच अशोक कडीला मला टॉस करून जिंकला सांगायचं जरा। कोळेगाव संघाने आणि शतक करण्याचा निर्णय घेतलाय। संदीप गोलंदाजी मार्क वर टाकला जिग्नू चेंडू एज आणि फलंदाज बाद होतोय। बघा जिग्नू सांगितलं मी बाद आहे, लगेच निघाले, पंचाकडे पाहिलं देखील नाही। खरं अशी खेळवृत्ती पाहिजे। बिग विकेट पहिला गडी बाजू नवीन फलंदाजा कोण येतो पाहिजे। केशव मला वाटतं तयारी करतायत। केशव मुंडे येतोय। प्रदीप मडवींचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय। प्रनील दळवी यांचा देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर। तर मॅचच्या दिशेने देखील जाऊया आपण। संदीप गोलंदाजी मार्कवर साकेला फलंदाज आपण पाहू शकता। या वेळेला केशव ऑन साइडला पूल करायचा तर या वेळेला आपणपर्यंत चेंडू जातो। या वेळेला शॉर्टमॅन रिजन मध्ये जोपर्यंत गली रिजन मध्ये शतक घेतो चेंडूला उचलतो फेकी करतो। एक 10 मिनिटे लेग बॉलच्या स्वरूपात एसपी खून करतात आम्हाला। बघा जरा बॉल द्या। सगळ्या प्रकाशात सात धावा धावफळ कधी पाहू शकतो आपण। पुनिता गोलंदाजी मार्कवर संदीप राटम ओर दिग्र मार्ग दृष्टा केला। नवनाथ तांसिक डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळत चांगलं इंस्ट्रक्शन बघायला मिळते। संभाजीत डॉट चेंडूची समाप्ती होते। चांगली गोलंदाजी बघायला मिळते। पॉवर प्ले मध्ये एक गडी देखील बाद झालाय। भोजन खूप चांगल्या प्रकारे बनवलं तर आचारी आपण पाहू शकता। गणेश पाटील दातिवली धन्यवाद गणेश पाटील, खूप चांगला भोजन तुम्ही आपण इथे उपलब्ध करून दिले। सज्जन पाटील यांचं देखील आपण इथे आगमन झालं, त्यांना विनंती करतो काका व्यासपीठावरून स्थान आपण व्हा। आजचा मकर संक्रांतीचा दिवस, तिळगुळ घ्या गोडगोड बोला। प्रमोद मडवी आपण पाहू शकता जेवणासाठी अजूनही लाईन आहे, पण भात आता येईल लगेच जेवण चालू करू। नगर संघ पण मला वाटतं जाऊन आलाय। जबरदस्त मूर्ती दिली प्रमोद मडवी, तुम्हाला धन्यवाद देईल तेवढं कमी। काय आकर्षक मूर्ती दिली तुम्ही गणपतीची। अशोक पाटील अशी प्रतिमा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या घरात जर लावली ना तर मन प्रसन्न होतं बघून। तुम्हाला जेव्हा पूजा कराल तुम्ही जाल ना घरात देवाऱ्यात, तेव्हा तुम्हाला ही मूर्ती बघितली खरोखर प्रसन्न वाटतं। आपल्याला विघ्नहर्ताची मूर्ती आपण पाहूता आणि विघ्न पूर्णपणे मी तर म्हणेल ही मूर्ती पाहिल्यानंतर हरून जाईल। तर गणेश पाटील आचारी ज्यांच्या माध्यमातून आज नॉनव्हेज जेवणाची आपण व्यवस्था करू दिली, खूप चांगलं जेवण बनवून दिले 3 दिवस, त्यांचं देखील व्यासपीठावर आम्ही सन्मान करणार आहोत। संभाजी येतो गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला केशव संभाजी गोलंदाजी मार्कवर माताडीगाव एंड कडून चेंडू चांगला होता। यावेळेला अपड्राईच्या माध्यमातून चेंडूला खेळून करतो। यावेळेला मिड ऑफ चेंडू जातो लॉंगॉनला जोपर्यंत चेंडू फीड होईल। एकच धाव योग्य निर्णय होता। यावेळेला दरसंख्या 10 फलक आपण पाहू शकता 8 धावा। स्त्री ग्रुप मधली दुसरी मॅच असणारी वाडेगड 40+ विपक्ष उंबाळे 40+ दोन्ही संघाच्या कल्याण वेस्ट विभागातले गणेश पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातो। आचारी 3 दिवस त्याच्या माध्यमातून जेवण उत्तम प्रकारचं बनवलं जाणार आहे। आज 2 दिवस त्यांनी उत्तम प्रकारचं जेवण। संभाजी
स्विचिट करण्याचा प्रयत्न केला. यस्त्यांचा वेध घेणारा चेंडू फलंदाज बाद नवनाथ बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज येतो या वेळेला आपण पाहू शकता. चौथ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता सुरेश येते. सुद्धा मामा देखील येतात. मला वाटतं तिळगुळ आणले आहेत त्यांनी देखील. म्हणजे भारतीय संस्कृती जपली जाते. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. धन्यवाद मामा. संभाजी गोलंदाजी मार्कवर शकला निलेश. हा चेंडू सरळ बॅटने खेळून करतोय. या वेळेला मिडॉनवर चेंडू जातोय. लॉंगॉनला क्षेत्र शक्य त्याला बीट करून चेंडू जातोय सीमापार. दमदार चौकार. सुरेश आहे फलंदाज. दस संख्या 12. संभाजी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. या चेंडू ऑन साइड ला खेळायचा. या वेळेला वेग प्रचंड होता. इष्टरक्षक या वेळेला बीट होतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. संभाजी गोलंदाजी मार्क शकला सुरेश. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतो. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. दोन चेंडू सलग दोआड फेकतो. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. या वेळेला संभाजी लेफ्ट हँड राऊंड दगडने मार्गात शकला सुरेश. हा चेंडू या वेळेला आपण येतोय. पंच कोणत्या वेळी खूण करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटक संपतंय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकाची आपण पाहू शकता. काडी पोर्टू प्लस संघ प्रथम बॅटिंग करताना 12 धावा आपण पाहू शकता. यानंतर सी ग्रुपमधली दुसरी मॅच असणार वाडेगाव 40 प्लस विपक्ष उंबाडे 40 प्लस. आज स्पर्धेचा अशोक पाटील आपण बघितलं तर दुसरा दिवस. उद्या अंतिम दिवस. उद्याच्या अंतिम दिवसात आपण पाहू शकता प्रसाद परब सर आणि नितीन खान यांना आपण यांचा आवाज आपण प्रेक्षकांपर्यंत ऐकलं जाणार आहे. ऐकायला मिळेल. बघा प्रेक्षक मात्र आपण बघितले तर जेवणाच्या आपण तर मंडपबंधनं चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. कधी एकदाची ती गाडी येते भाताची. नाही प्रत्येकाला भूक लागली आहे. जेवण ज्यांनी घेतलं नाही त्यांनी मात्र उभे आहेत. जेवण देखील तेवढं स्वादिष्ट बनवलं आहे. प्रमोद मुळी जबरदस्त जेवण बनवलं. मला वाटतं मित्रांना तुम्ही जेवले नाही आहेत. मी तुमच्या चेहऱ्यावरून आणि चालण्यावरून सांगू शकतोय तुम्ही जेवले नाही आहेत. गोलंदाजी पार करतो संदीप. थोडस हास्य विनोद आहे. जेवण सर्वांसाठी उपलब्ध आहे. आता येईलच गाडी. भरपूर असं आपण नॉनव्हेज जेवण आहे. फक्त भात थोडासा कमी आहे. भात येईल. जेवण घ्या लगेच. नाही संपलंय. नाही नाही आता लोक उभी आहेत. म्हणजे आपण संपलं सांगितलं तर धीर धरतील ना. 12 धावा धाव फलकरती. पुन्हा त्या मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजी मार्क संदीप. स्ट्रायकरला केशव. हा चेंडू ऑन साइडला पप्पम फुलकरा. या वेळेला एक धाव कंप्लीट केली जाते का पाहिजे इथे. डायरेक्ट हिट होत नाहीये. विजय नाराज होत आहे. विजयला माहिती ते हिट पाहिजे होता. दसंख्या 1 ने वाढते. दसंख्या 10 फलकरती. आपण 13 धावा. या वेळेला मी तर म्हणे संदीपने जर चेंडू हातात आपण जाऊन लावला ते गेला असता तरी केशव आउट झाले असते. जर तर हे क्रिकेटमध्ये चालत नाही आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार सुरेशला. एक जीवदान मिळालं त्यांना. संदीप गोलंदाजी मार्कवर राईट ओवर तिकडे मारत आहे.
चेंडू ऑन साइड ला फूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्यांच्या डोक्यावर ना चेंडू फ्लाय होतोय, षटकार। आपण जरा खेळाडू आपण जाऊ नका, या जरा खेळाडू कोण आहेत, मला वाटतं प्रेमनाथ आहेत, प्रेमनाथ या। आपण बघा आयोजकांना विनंती करतो, आपण सर्व काही व्यवस्थित सुरळीत पार पाडतोय, पण आपले सीमेरेषेवर स्वयंसेवक ठेवा जेणेकरून ना बॉल लवकर येईल। दस संख्या धाफलगती आपण पाहू शकता, ज्यामध्ये अशोक पाटील मला माहिती देत आहेत 19 धावा धाफलगती लागल्यात। सी ग्रुप मधली पहिली मॅच आहे, पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता। संदीप स्ट्राइकला लॉफ केलाय, जबरदस्त टायमिंग, चेंडू जातो या वेळेला, आपण इथे सीमारेषा पार, षटकार। चौकार आहे, सुभाष पाटील षटकार नव्हता, चौकार आहे। दर्शक दहा फलकत्या आपण पाहू शकता या वेळेला, कारण काही इशारा आला होता अंपर, चौकार आहे। मॅच सुरू ठेवायची आयोजकांनी सांगितलंय, डिसिजन असेल तो मेल। बघा ज्या काही धावा असतील त्या मिळतील, चौकार असेल तर चौकार मिळेल, षटकार असेल तर षटकार मिळेल। अशोक पाटील म्हणतात की आपण म्हणजे तर गुणलेखा सांगतात मॅच थांबवा जरा, कारण का डिसिजन अशोक पाटील, कारण का मॅच सुरू करत केली तर म्हणजे स्कोर टॅली करायला प्रॉब्लेम होईल। चौकारे बघा, चौकारे मॅच सुरू करा, नाही टेक्नॉलॉजीचा वापर केलाच पाहिजे, जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ना तर वापर केला पाहिजे। तर सांगत आपण कधी 23 चेंडू या वेळेला आपण पाहू शकता, चेंडू अजूनही अशोक पाटील आपल्या इथे दिसत नाहीये, आता पडल्यानंतर दिसतोय की चेंडू जातो या वेळेला, वाईट लॉंग सिमरचा षटकार।
29 यानंतर मॅच असणार आहे सी ग्रुप मधली दुसरी मॅच वाडेगर 40 प्लस विपक्ष उंबाडे 40 प्लस संदीप गोलंदाजी मार्क पर सकला सुरेश फुल टॉस होता या वेळेला ऑन साइडला खेळायचा होता बॅची खडा लागून चेंडू यष्टकडे जातो वन बॉनच्या माध्यमातून डॉट चेंडूची समाप्ती या चेंडूवरती थोडासा नाराज होते सुरेश कारण या चेंडूती त्याला षटकार चौकार आला असता तिसरं षटक प्रगतीपथावर आहे पहिल्या फेरीतील आपण ती ग्रुपमधली पहिली मॅच आपण पाहतोय पहिली बी ग्रुपमधले पहिले मॅचेस झाले आहेत संदीप गोलंदाजी मार्क शकला सुरेश चेंडू बाग पडत जाऊन स्क्वेअर कट करायचा होता या वेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप झालाय सरळ चेंडू निघून जातोय डॉट चेंडूची समाप्ती तीन षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना गावदेव खार्डी 40 प्लस संघ आपण पाहू शकता 29 धावा डीजे हिरा मंडला आपण पाहू शकता SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते थोडेसे क्षणचित्र टिपले जातात त्यांच्या माध्यमातून हिरामन गोविंदजी मार्कर माताडे गाव एन कडून स्ट्राईक यांना फलंदा आपण पाहू शकता केशव चेंडू बॅक पडत जाऊन स्क्वेअर कट करत होता पंच वाईड इची खून करताय तर वन धावने भर धाव संख्या धावपण कधी आपण पाहू शकता या वेळेला 30 धावा आपण पाहू शकता तीस धावा दाफल कधी लागल्यात चेंडू पाक पुढे जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केलाय पंचांकडे पाहिलं जात आहे सातत्याने पंच मात्र कोणी जे खून करत नाही शशांक वाडील SP पॅनलचे एक चांगले पंच आहेत पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ज्या वेळेला हिरामन म्हात्रे माताडी गाव एंड करून गोलंदाजी करतोय चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिली चेंडू चाललाय वेगाने फाईन लेगच्या लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक भरपूर अंतर कापावं लागतं प्रेमनाथला जोपर्यंत चेंडू फीड होईल तोपर्यंत आपण धावा मिळतात इथे 3 दस संख्या 10 फलकात इथे 30 धावा आपण पाहू शकता हिरामन गोलंदाजी मार्क राईट राऊंड गंड मारा करतो स्ट्राईकला सुरेश पंच कशावर बॅटिंग करतोय चेंडू या वेळेला एज घेऊन मागे सरकतो चेंडू तर मांडला चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण होतं या वेळेला फलंदाज बाद इथे सुरेश पण बाद झाला असं पण लक्ष नव्हतं क्षेत्ररक्षकाचं दस संख्या 10 फलकात एकने पुढे सत्य दस संख्या 10 फलकात आपण पाहू शकता 34 धावा नवीन फलंदाज संजय लिमकर
तो टॉस साठी यायचे वाडेकर पोटी प्लस आणि उंबाडे पोटी प्लस सी ग्रुप मधली आपण बघतोय सेकंड मॅच गोलंदाजी मार्कवर हिरामन राउंड तिकडे मारक होता स्ट्राइकला सुरेशला आपण पाहू शकता स्ट्राइक घेतली या वेळेला ऑन साइडला उंच गेलाय चेंडू आणि लांब देखील बघायला मिळतोय चेंडू जातोय स्क्वेअर लेग सी मारच्या पार षटकार जबरदस्त बॅटिंग करतोय हा फलंदाज एक असा आहे ना एक चांगला अष्टपैलू फलंदाज आहे आणि वेल फिनिशरची भूमिका देखील निभवू शकतोय हिरामन गोलंदाजी मार्क टाकला सुरेश हा चेंडू पुन्हा एकदा फ्रंटपुट आले ते पंचांकडे पाहिले ते पंच सांगतात की हा चेंडू सोयर वाईड आहे वंत धवने भर धावसंख्या धावपर कधी आपण पाहू शकता या वेळेला 41 धावा पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ज्या वेळेला हिरामाने गोलंदाजी मार्कवर टाकला सुरेश पुन्हा ऑन साइडला चेंडू जातो या वेळेला वेगाने लॉंग लिटरीजमध्ये क्षेत्रश घेतोय चेंडूला फीड करतो प्रेमनाथ भरपूर अंतर त्यांना कापावं लागतंय दस संख्या दोनने पुढे सरकते धावसंख्या दहा फलकात आपण पाहू शकता ज्या वेळेला 43 धावा आता लक्ष आपण बोलले त्यांना 50 पुढे जाईल का चांगली बॅटिंग करतो सुरेश पुण्यात गोलंदाजी मार्कवर हिरामन बॅटम राऊंड तिकडे मार्कवर हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला फेकून देतो या वेळेला चेंडू जातो या वेळेला वाईड इज लॉंग ऑन सी मारच्या पार षटकार जबरदस्त बॅटिंग करतो काय बॅटिंग करतो सुरेश बघा जरी रेग्युलर इंटरेस्टमध्ये विकेट जातात पण स्ट्राईक का घेतली मी आणि त्यानंतर बघा अटॅक क्रिकेट बघायला मिळतंय 11 चेंडूमध्ये 35 धावा कुठे टाळ म्हणजे सुरेशसाठी काय जबरदस्त बॅटिंग करतोय जबरदस्त परफॉर्मन्स देतोय 49 धावामधल्या 35 धावा सुरेशचे आहेत स्ट्राईक का घेतली मला जीवदान दिलंय त्याचा जीवदानाचा मी पुरेपूर फायदा घेणार आहे अंतिम षटक घेऊन येतो या वेळेला आपण आता विजय येतोय विजय आता पायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अच्छा तर विजयचे षटक कशाप्रकारे फेकले जातंय विजय एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा एक चांगला आवडतो फलसलामीचा फलंदाज देखील आहे विजय गोलंदाजी मार्कवर पहिल्या सत्रातील शेवटचा षटक घेऊन येतो स्लोगरचा षटक हनामारीचा षटक पाचवं षटक घेऊन येतो या वेळेला पचत विजय कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि स्ट्रायकरला फलंदाज संजय अलिमकर पचत कशा बॅटिंग करतो इथे ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिड विकेट लेग सेक्शन फुल टॉस आहे या वेळेला ड्राईव्ह करतो या वेळेला चेंडू जातो या वेळेला सिपक रिजन मध्ये वेगाने चाललाय
चौकाराने धाव संख्या वाढते, धाव संख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला 53 धावा। चला वाडेगर 40 प्लस सगळ्या संघाकडे, उंबाडे 40 प्लस सगळ्या संघाकडे टॉस साठी यायचंय। विजय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवर तिकडे मारा करतोय, फुल टॉस, पुन्हा एकदा फुल टॉस, चेंडू तर या वेळेला व्यवस्थित मिडल होत नाही, चेंडू चेंडू पुन्हा एकदा जातो स्विप प्रकार रिजन मधन वेगाने चाललाय, हिरामाने येतोय चेंडूला फीड करतोय, तिसरी धावी ते पूर्ण होते का पाहायचंय, तीन धावा कंप्लीट केले जात आहेत, संख्या 10 फलकार ते आपण पाहू शकतो या वेळेला अब तक 56। वाडेगरचे कॅप्टन आलेत, उंबाडेचे कॅप्टन या बाराम भंडारी देखील येत आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय, मला वाटतं कॅप्टन आहेत या लास्ट मॅच साठी, कारण यानंतर ते क्रिकेटला निवृत्ती पुकारणार आहेत, 40 प्लस क्रिकेटमधनं ते निवृत्ती घेणार आहेत, म्हणजे क्रिकेट खेळणार नाहीयेत, त्यांनी सांगितलं की भरपूर क्रिकेट खेळलो। दस संख्या 10 फलक आपण पाहू शकता 56 चेंडू झालेत आतापर्यंत, अशोक पाटील आम्हाला सांगतात की दोन चेंडू झालेत, एक चौकार एक तीन धावल्यात विजय, आ चेंडू ए जणी फलंदाज बाद। नक्कीच राईस आलाय, बघा लगेच किती गर्दी जमली तिथे, वाडेगरचे पण खेळाडू आहेत मला वाटतं तिकडे, चला लवकर लवकर जरा मॅच सुरू करा, एसपी काहीतरी सांगतायत मला वाटतं, चेंडू बाकी आहेत अजून या षटकात तीन, विजयला यश मिळालंय, बघा पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे, बघा जरा आपण आयोजकाने विनंती करतो आपण मैदानात जाऊ, बघा जरा काय झालंय, एसपी जरा सत्यवान पाटील जरा बघा काय झालंय मैदानात, मॅच सुरू करा, जाऊ दे सायकल फलंदाज निलेश, अतिशय चांगला अष्टपैल खेळू, बघा प्रमोद मणी जर आपण मैदानात जाऊ शकता, बघा जर तुम्हाला कोणती जर शंका असेल ना तुम्ही रिव्ह्यू घ्या ना, पंचांचा डिसिजन आहे पण तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे अशोक पाटील, बघा पंच आपण तर असोसिएशनचे पंच आहेत, पण जर तुम्हाला जर अशी शंका वाटली की हा मला वाईड दिला नाही नो दिला नाही, तुम्ही रिव्ह्यू घ्या ना, रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे आय फॅक्टरसाठी, बघा एवढ्या चांगल्या स्पर्धा आपण आपल्यासाठी आयोजित केल्या आहेत, खेळाडूंनी थोडंसं लक्ष द्या, आपल्या जर काय निर्णय आपल्या विरुद्ध केला असेल तरी पण आपण रिव्ह्यू घेऊ शकतो, आ चेंडू खूप चांगला आहे, खोलो टप्प्याचा चेंडू खोदून काढला या बेला, चेंडू जातो वाटी सांगला डीप पंत शतक आला, चेंडूला उचलतं फेकी करतो, परंतु दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, धाव संख्या 10 फलकार ते आपण पाहू शकता या बेला 58 धावा, चेंडू बाकी या षटकातील फक्त आणि फक्त आपण बेले तर दोन चेंडूचा खेळ बाकी, चांगली गोलंदाजी करतो विजय, पहिल्या दोन चेंडूमध्ये ना आपण मित्र 7 धावा दिले, त्यानंतर चांगली गोलंदाजी केली, एक विकेट मिळाली आणि एक आत्ता या चेंडूवरती तो धावाचे तब्बल 9 धावा दिल्या आहेत,
दोन छोटी जखे बाकी विजय गोलंदाजी बारकोश टाकला निलेश फुलटॉस ऑन साइडला टाइमिंग चांगलं होतं गॅप मधून चेंडू जातोय वाइडिश लॉन्ग ऑन लॉन्ग ऑनच्या मधून चेंडू जातोय सीमा पार दमदार चौकार छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणारं हे गीत आपण पाहू शकता अंतिम चेंडू पाहिजे शेवट गोड करतो का निलेशनी चौकार मारलाय विजय गोलंदाजी मार्कवर आचेडू फुल टॉस आहे लॉफ केला या वेळेला शेतक्षक दोन दोन येतात त्यांना बीट करून चेंडू जातो या वेळेला सीमा रेषा पार मच निडेड चौकार धावसंख्या धावपळ कधी 66 आणि 67 धावांचं लक्ष असणार या वेळेला 5 षटकामध्ये 13.40 सरसरी धावा करायच्या आहेत डीजे प्रथम टॉस करायचा या वेळेला सी ग्रुप मधली आपण होते दुसरी मॅच वाडेकर पक्ष उमरडे प्रणील दळवी यांना विनंती करतो की आपल्या सुभाष पण टॉस करायचं आहे सर्वांना दोन्ही संघांना आपण होतं मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुळगू घ्या गोडगोड बोला टॉस करत होते प्रणित दळवी यांच्या शुभ असते टॉस जिंकला आपण तर उंबाडे संघाने डिसिजन काय असणार आहे शत्ररक्षण करायला तर विपक्ष संघाला किती धावपर्यंत रोखाल 50-55 पर्यंत 50-55 आज बघितलं तर बारा आपण आज क्रिकेटपासून निवृत्ती घेणार आहे आपण हा निर्णय का घेतला असा कारण आपल्याला शरीर साथ नाही देत देत नसल्यामुळे निवृत्तीचा स्वीकार नक्कीच पण तुम्ही चांगले क्रिकेटर आहेत चांगले आयोजक आहेत क्रिकेटचं आपण तुम्ही चांगल्या प्रकारे खेळतो आज जर तुमचं बघितलं फिटनेस चांगला आहे पण तरी तुम्ही सांगितलं की नाही काही अडचणी आहेत क्रिकेटचं आपण तर शरीर साथ देत नाही पण या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल आयोजनाबद्दल बोलायचं तर एक नंबर आयोजन आहे आमच्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे आयोजनाचे आम्ही धन्यवाद देतो आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद तर आपण तर सुद्धा मामा आपण बॅटिंग करायची आहे तर किती धावांचं लक्ष ठेवायचं समोरील संघासमोर तरी मग 60-65 केली पण मला जास्ती मामा आणि विजा यांच्यावर दोघांच्यावर भरोसा आहे नाही आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल आयोजन खूप छान आहे हा मैदान आम्हाला लक्की आहे आणि ह्या मैदानावर माझी पण फिल्डिंग व्यवस्थित होते आणि हा मैदान जसं बघितलं ना अंग माझं भरून येतो कारण ह्या मैदानावरती मला खूप आनंद होतो असं केल्याचा नक्कीच बेस्ट ऑफ लक टॉस बॉक्समध्ये न्यूज होते टॉस जिंकला आपण पहिले तर उमाडी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर बघा बारम भंडारी यांचं देखील शेवटची मॅच झाल्यानंतर ना व्यासपीठावर सन्मान केलं जाणार त्यांचं तर जाऊया मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक पंडित पटेल यांच्याकडे धन्यवाद हॅलो धन्यवाद बाळू पाटील बघा जेवण कुणाचं राहिलं असेल जेवण करायचं राहिलं असाल कोणी तर ताबडतोब जा आमच्या व्यासपीठासमोर बघा जेवणाची व्यवस्था केली आयोजकांनी जर कुणी जेवणाचं राहिलं असेल तर ताबडतोब जा आणि व्यासपीठाच्या समोर बघा जेवणाची व्यवस्था केली आयोजकांनी जेवण करून घ्या जय हनुमान 40+ क्रिकेट संघ दातिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो दातिवली 40+ चषक 20-22 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस अतिशय देखणं आयोजन आपण पाहतो आणि नीट नेटकं आयोजन आमचे प्रमोद मडवी शिरीष म्हात्रे मनोज खंडागळे संजय म्हात्रे सत्यवान पाटील अतुल पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय पहिलं सत्र इथं संपलंय पहिल्या सत्रामध्ये खाडी संघानं 5 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या 66 आणि 67 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते समोरचा संघ आपण पाहतो कोळेगाव संघ जय गाव दे कोळेगाव संघ बघा 25 मिनिटाचा अवधी असेल 5 षटकांसाठी लक्षात घ्या तर बाळू पाटील आयोजक प्रमोद मडवी तुम्हाला बोलवत आहेत
समालोचक बाळू पाटील कुठे असाल तर आयोजकांशी संपर्क साधा। सामना इथे सुरू होतोय, पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑनसाइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत। चेंडू उचलून फेकेपर्यंत स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जातं फलंदाज विजय मात्रेच्या माध्यमातून। विजय आणि आपण पाहतोय फलंदाज प्रेमनाथ ही सलामीची जोडी आपण पाहतोय। विस्फोटक फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय, प्रेमनाथ दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय। संयम आणि आक्रमण याचा दुहेरी संगम आपण पाहतोय तो फलंदाज विजय मात्रेच्या माध्यमातून। बिनबाद एक अशी सुरुवात आपण पाहतोय, सशस्त्र धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग इथं कोळेगाव संघ करतोय। गोलंदाज तयार, राईट मोवर द विकेट, बॅकफुटला गेले, दिशा देण्याचा प्रयत्न केला मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतायत गोलंदाज। आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक, राजेश टावरे। हॅलो हॅलो, चांगली गोलंदाजी बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडू आत येतोय तर बघा पहिला चेंडू कशा पद्धतीने हाताळला आणि दुसरा चेंडू आपण पाहतो लेगबॅकच्या स्वरूपात इथे सिंगल कंप्लीट केली जाते। आमचे दोन अनुभवी पंच आपण पाहतो सातत्याने 40+ स्पर्धा असो रेग्युलर स्पर्धा असो, सुभाष पाटील आणि शशांक पाटील हे दोन अतिशय गुणवान पंच आपण पाहतोय। धावसंख्या आपण पाहतो दाफलकर बिनबाद दोन, 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे जय गावदेव कोळेगाव संघ करतोय। गोलंदाज तयार, राजेश कोलट टप्प्याचा चेंडू समोर खेळता सुरेख फटका आपण पाहतोय। क्षेत्ररक्षक दूरवर आहे, दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि पंच सुभाष पाटील यांचा येतोय तो चौकार। बॅट मधनं इथं दमदार चौकार येतोय, 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिले षटक मार्गाचा असताना धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 6 धावा, अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली जाते ती विजय मात्र आणि प्रेमनाथ ही सलामीची जोडी आपण पाहतोय। कोळेगाव संघाचे दोन फलंदाज राजेश राईट मोर विकेट, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक कारण मागच्या चेंडर चौकार टाकला होता फलंदाजानं, तदनंतर कमबॅकची गरज होती खाडी संघाला आणि राज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय पॉवर प्लेचे षटक असताना हाताळत असताना गोलंदाज दडपणाला झुगारून गोलंदाजी करतोय। चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक, निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते, धावसंख्या स्थगित, धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 6 धावा। इथे मात्र चांगली गोलंदाजी अपील केली जाते, पंचांनी अपील उचलून धरलंय फलंदाज इथं विजय मात्रेला माघारी परतावला बॅक टू डगआउट। पंडित पाडील आपण पहिले तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळाडूंशी संपर्क देखील साधणार आपल्या जॉईंट येत पहिले तर कोळेगावचे खेळाडू संभाजी म्हात्रे आपण देखील आपला ओपिनियन जाणार। संभाजी म्हात्रे कसे वाटते या स्पर्धेबद्दल आपल्याला, एक मिनिट खाली येतं संभाजी, संभाजी म्हात्रे या दातुली 40+ संघाच्या बद्दल तुम्ही काय सांगाल? चांगलं आयोजन आहे आणि विशेष करून सर्वांसाठी जेवण ठेवलंय त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, कारण इथून राऊंड जिंकल्यानंतर घरी जाऊन येणे म्हणजे थोडं अवघड जातं, पण त्यांनी जेवण ठेवल्याबद्दल त्यांनी आमच्या संघाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। क्या बात आहे, धन्यवाद। प्रत्येक खेळाडूपर्यंत आम्ही पोहोचणार आहे, खूप खूप चांगला ओपिनियन दिले, जसं आम्हाला वेळ मिळेल इनिंग ब्रेक मध्ये षटक संपल्यानंतर विकेट घेतल्यानंतर आम्ही संवाद साधणार आहोत। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते राजेश टावरे, या गोलंदाजाने धावा खर्च केला त्या फक्त आणि फक्त 6 आणि महत्वाचा गडी बाद केला, तर 67 धावांचं लक्ष समोरच्या संघाला दिल्यानंतर धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न इथे केला जातो तो खाडी संघाच्या माध्यमातून। पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले ते गोलंदाज राजेश टावरेनं, इथून मात्र आपण पाहतो संघनायकानं पाचारण केले ते गोलंदाज संजय आलिमकर आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये,
संजय आलिमकर या गोलंदाजाचा वापर केला संघनायकाने, जी गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली, 7 धावांचे षटक गोलंदाज होते राजेश, तशी गोलंदाजी संजय करतील का ते पाहावं लागेल। मात्र इथून आक्रमणाला खऱ्या अर्थाने सुरुवात करावी लागेल ती फलंदाज प्रेमनाथ आणि हिरामन ही जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर। चला उशीर करू नका, ताबडतोब क्षेत्ररक्षण सजून घ्या। संजय पहिला चेंडू बॅकफुटला गेले, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला, फक्त दिशा दिली चेंडूला आणि चेंडू सी मारेच्या बाहेर होतो तो फरार आणि प्रेमनाथच्या बॅट मध्ये येतो तो चौकार। चौकाराला एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 10 धावा। ही जोडी फार महत्वाची असेल कोळेगाव संघासाठी, कारण सातत्याने दोन फलंदाज चांगले योगदान देत आले कोळेगाव संघासाठी। तेच दोन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय, 10 धावा आपण पाहतो धाव फलकावर। संजय इथे मात्र कोलर टप्प्याचा चेंडू हाताळला गोलंदाज संजयने, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलून फेकेपर्यंत सहजरित्या सिंगल कंप्लीट केली जाते। कमबॅक चांगल्या पद्धतीने आपण पाहतो गोलंदाज संजय आलिमकरच्या माध्यमातून केलं जात आहे। मागच्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर आपण पाहिलं कोलर टप्प्याचा चेंडू हाताळण्यात यशस्वी ठरतात गोलंदाज, सिंगल कंप्लीट केली जाते। धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 11 धावा। पहिल्या षटकात आपण पाहिलं गोलंदाज राजेश टावरे या गोलंदाजानं फक्त 6 धावांचं षटक हाताळलं, गोलंदाज पुन्हा एकदा तयार। कोलर टप्प्याचा चेंडू सातत्याने हाताळता येत फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न, मात्र इथं दोन फलंदाज यशस्वी ठरतात, धाव घेतली जाते। इथं धावा आपण पाहतो धाव फलकावर 12 धावा। पहिल्या षटकात राजेश या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, राजेश पासनं प्रेरणा घेऊन गोलंदाज संजय त्याच पद्धतीने योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करतोय। सातत्याने खोलर टप्प्याचा मारा केला जातो आणि फलंदाजांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज संजय आलिमकर, पुन्हा एकदा तयार। इथे मात्र सन्मान दिला, अतिशय चांगली गोलंदाजी, बघा पहिल्या सहकार्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली आहे राजेश तावरेनं तशीच गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज संजय आलिमकरच्या माध्यमातून। 67 धावांचा लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करतोय तो कोळेगाव संघ। पहिल्या षटकाचा जर विचार केला गोलंदाजी चांगली झाली, इथून मात्र तुम्हाला धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर सातत्याने फलंदाजी चांगली करावी लागेल। कोर टप्प्याचा मारा केला जातोय, ऑफसाईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, सिंगल कंप्लीट केली जाते, धावसंख्या पोहोचते 13 वर। पाच षटकांमध्ये खार्डी संघाने धावा कुठल्या तर 66 आणि 67 धावांचं लक्ष घेऊन इथे दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करतोय तो कोळेगाव संघ। प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज, मात्र योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर इथं गोलंदाजी केली जाते ती गोलंदाज संजय आलिमकरच्या माध्यमातून। धावसंख्या आपण पाहतो दाफलकर 13 धावा। संजय राटमोर विकेट समोर खेळता सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं, एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलून फेकेपर्यंत इथं फक्त सिंगल कंप्लीट केली जाते। अतिशय चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। षटक क्रमांक दुसरे इथं संपतोय, दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि धावा आपण पाहतो दहा फलकावर। 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 14 धावा। थँक्यू थँक्यू पंडित पाटील, तर आपल्यासोबत गुरु भोईर आहेत उंबारलीचे। गुरु भोईर, या संकल्पनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? चांगली संकल्पना आहे आणि धन्य देतो तो मी दाते होती मस्त संघाला, कारण की चांगलं अंगल आयोजन आणि चांगली जेवणाची सोय। थँक्यू दातेवली गुरु हनुमान क्रिकेट संघ। धन्यवाद धन्यवाद प्रत्येक खेळाडू, बघा धन्यवाद। आपला ओपिनियन देखील अजूनही काही आम्ही संपर्क खेळाडू आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधू, पण या षटकानंतर सांघिक तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतो केशव मुंडे या गोलंदाजाचा वापर केला संघनायकानं।
दोन षटक संपले, धावा आपण पाहतो दाफालकर फक्त आणि फक्त 14, 18 चेंडूंमध्ये आता मात्र तब्बल 53 धावांची गरज असेल. इथून मात्र हिरामन आणि प्रेमनाथ या दोन फलंदाजांना आक्रमणाला सुरुवात करावी लागेल, कारण संघ अडचणीत सापडलाय. विजय तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर इथून एक चांगली भागीदारी, मोठे फटक्यांची गरज असेल. केशव मुंडे लेफ्ट मोर द विकेट, ऑन साइडला खेळतात, संत गतीने हाताळा चेंडू, फिरकीचा असर बाहेर काढला खार्डी संघानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र संवाद तुटला या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आणि फलंदाज प्रेमनाथला इथं माघारी परतावं लागतंय. बॅक टू डगआउट. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता आपल्यासोबत जॉईंट होत आहेत आपण इथे वाडेकरचे एक अतिशय चांगले क्रिकेटर विजय पाटील. विजय पाटील, या संकल्पना तुम्ही काय म्हणाल? ही टुर्नामेंट दोन वर्ष आम्ही खेळतो, खूप लक्कीदायक ठरते आम्हाला आणि इथलं आयोजन खूप सुंदर, जेवणाची सोय, प्रमोद भवनचं आयोजन खूप वाखाणण्याजोगे. तसंच यावर्षी तिल संक्रांतीच्या सर्व प्लेयर रसिकांना हार्दिक शुभेच्छा. अशा स्पर्धा भरवत राहा आणि आम्हाला बोलवत राहा. थँक्यू थँक्यू विजय, धन्यवाद. बॅक टू क्रिकेट पंडित पाटील. धन्यवाद बाळू पाटील. सामना आपण पाहतोय तो विद्यमान सामना, खार्डी विपक्ष कोळेगाव. पहिल्या सत्रामध्ये खार्डी संघाने अतिशय चांगली फलंदाजी केली, 5 षटकांमध्ये 66 धावा कुठल्या आणि 67 धावांचं लक्ष घेऊन ज्यावेळेस कोळेगाव संघाची सलामीची जोडी मैदानात उतरली होती त्यावेळेस असं वाटत होती की कोळेगाव संघ पॉवर प्लेचा योग्य वापर करतील दोन षटकांमध्ये. मात्र इथं जर विचार केला तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर फक्त 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आल्या तर फक्त 8 आणि इथं मात्र संघनायक मैदानात उतरले ते संजय आपण पाहतो, संभाजी मात्र आलेत. दोन सहकार्यांनी चांगली गोलंदाजी केली तशी सुरुवात आपण पाहतो. गोलंदाज केशव मुंडेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर त्यांनी धावचीच्या स्वरूपात गडीबाद केला. गोलंदाज तयार, चांगली गोलंदाजी. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू आत येतोय, असं वाटलं होतं की फलंदाज कदाचित धावचीत होईल मात्र बॅकिंग व्यवस्थित होत नाही. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. 5 धावा येत आहेत एकूण. तर आपल्यासोबत आपण बघितले तर नागावचे पाटील देखील आहेत, त्या संकल्पना अशी काय म्हणाल? अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे या द्रातीवली क्रिकेट संघाने किंवा ग्रामस्थांनी, विशेष करून सर्वांना जेवणाची व्यवस्था केली आहे त्याबद्दल आम्ही नागाव संघाच्या वतीने द्रातीवली ग्रामस्थांचे आणि क्रिकेट संघाचे अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. खूप चांगला ओपिनियन दिला, कारण म्हणतो की जेवणाची व्यवस्था केली आणि खूप चांगली व्यवस्था केली गेली. केशव मुंडे लेफ्ट मोर द विकेट, लो फुलटा चेंडू, संधी साधली फलंदाजानं आणि या चेंडूची जणू काही वाट पाहत होता फलंदाज. हिरामन मात्रेच्या बॅट मध्ये येतोय तो. गगनचुंबी षटकार, 6 धावा. तर आपण जाऊया सुनील मामा यांच्याकडे. सुनील मामांनी देखील आता जेवण केलेलं आहे, त्यांना देखील आपली प्रतिक्रिया विचारूया. सुनील मामा, सुनील मामा धन्यवाद. प्रथम तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? हे आयोजन तर खूपच छान असतं. इथे आम्हाला लक्की राऊंड आहे आणि प्रमोद होतो एकदम उत्तम आयोजन असतं आणि सगळ्यांचं संधी होतो. आभार. सुनील मामा, तुम्ही जेवण केलंय, कशा प्रकारचं जेवण आहे? जेवण खूप छान आहे. धन्यवाद. प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत देखील आम्ही जाणार आहोत, त्यांचे ओपिनियन आम्ही घेणार जाऊया मॅचच्या दिशेने. ऑन साइडला पुन्हा एकदा प्रयत्न केला मात्र फटका पटला, चेंडू नो मॅच रनमध्ये ट्रॅव्हल केला जातो. दुसरा धावचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात मात्र प्रयत्न नाही, यश लाभत नाही. तोपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतो तो फरार आणि पंच सुभाष पाटील यांचा इशारा येतो तो चौकार. Yeah.
67 धावांच्या लक्ष्यासमोर असताना मात्र हिरामनने जबाबदारी उचलली आहे. चांगली फलंदाजी होते, फलंदाज हिरामनच्या माध्यमातून तितकी चांगली साथ आपण पाहतो संगणकाच्या माध्यमातून. नौ सेकंडला आपण पाहतो संगणक संभाजी मात्रे इथे मात्र बीट केले, पूर्णपणे बीट केले फल गोलंदाजानं. कारण फलंदाजी चांगली होत असताना इथे निर्धाव चेंडूची गरज होती खार्डी संघाला, आणि त्याच पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाज केशव मुंडेच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 30 धावा. केशव मुंडे लेफ्ट मोर द विकेट, चांगली गोलंदाजी. बघा दोन चेंडू लागोपाठचे निर्धाव हाताळेत. अशा पद्धतीने जर गोलंदाजी तुम्ही केली, चला पाणी घेऊन जा मैदानात, तर नक्कीच. थँक यू पंडित पाटील. तर आपल्या सोबत आताच जॉईंट आहेत म्हणजे आपण जनार्दन साळुंके. जनार्दन साळुंके, या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? या स्पर्धेबद्दल तर आपल्याला एकदम चांगला अनुभव आलेला आहे. प्रत्येक वेळेला आम्ही येतो, खेळतो, जातो, येतो. आपण जेवणाची उत्तम सोय केल्याबद्दल दातिवली संघाचे चांगले अभिनंदन. ओके, बाय. थँक्यू. दोन शब्द काय होणार पण बोलले आताच आपल्यासोबत. आपण तर भरपूर असे खेळाडू आहेत. गणेश केलाय काय म्हणाले जेवणाविषयी? नाही, नक्कीच ते म्हणाले की खूप जेवण पोचणार आहोत, पण ड्रिंक स्टॉल देखील मैदानात आले. जाऊया पंडित पाटील यांच्याकडे. बघा आमच्या डाव्या बाजूला जो मंडप घातला आयोजकांनी, जे प्रेक्षक सीमारेषेच्या पडद्याच्या आतमध्ये बसलेत, त्यांना विनंती असेल तुम्ही उठा तिथून. बघा अजून दोन प्रेक्षक बसलेत. तुम्हीच हा तुम्हीच, इकडे तिकडे नका पाहू, तुम्हीच आहात. कारण आयोजक आम्हाला सूचना करतात, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रेक्षक स्पर्धेसाठी फार महत्वाचे असतात, मात्र ज्यावेळेस सहकार्याची गरज असते त्यावेळेस नक्कीच प्रेक्षक चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असतात. सूचना केली, सूचनांचं त्यांनी पालन केलं, धन्यवाद त्या प्रेक्षकांचं. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, अतिशय चांगली गोलंदाजी. P1 षटक हाताळे गोलंदाज राजेश यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या. संजय आणि दुसरे षटक हाताळे फक्त 8 धावा खर्च केल्या. केशव मुंडे मात्र थोडेसे महागडे ठरले, तब्बल 16 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. दोन षटकांचा खेळ शिल्लक असेल, 12 चेंडू शिल्लक असेल, या 12 चेंडूंमध्ये तब्बल 37 धावांची गरज असेल ती कोळी संघाला. इथून मात्र प्रत्येक चेंडू फार महत्वाचा असेल तो कोळेगाव संघासाठी. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला धावा कुटाव्या लागतील. लक्ष्य मोठं आहे मात्र अशक्य नाहीये. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या खार्डी संघ. 5 षटकांमध्ये जिथं आपण 79 धावांची गॅरंटी देऊ शकत नाही, तिथं 5 षटकांमध्ये 67 धावांची गॅरंटी कशी देऊ शकतो? जर उंबरली संघाने तर धावा चेस केला, तर कोळेगाव संघ तर धावा चेस करू शकत नाहीये का? करू शकतो. 67 धावा चेस करू शकतो कोळेगाव संघ, मात्र 12 चेंडूंमध्ये तुम्हाला आता इथून आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. 37 धावांचं लक्ष्य असेल, 12 चेंडू शिल्लक असतील. इथून मात्र संघ नायकाला आणि खेळपट्टीवर संघाचा आधारस्तंभ तारणार हिरामनला मात्र इथे जबाबदारीने खेळ करावा लागेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. चौथं षटक मार्गस्थ निलेश आलेत. 12 चेंडू 37 समीकरण. पहिला चेंडू यस्त्या उद्वस्त दांडी गोल केले, फलंदाजाची सुरुवात चांगली झाली. गोलंदाज आपण पाहतो निलेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, धक्का दिला तो कोळेगाव संघाला. सुभाष आपण पहिले तर एक मिनिट डीजे माशर काही आपण तर व्यक्तिमत्व आहे त्यांच्याशी आपण समज. आपने खाना खाया? कैसा लगा खाना आपको? नंबर था अच्छा था. कितना बार आपने खाया राइस लिया? एक ही बार. धन्यवाद. चांगली संकल्पना आहे. किती वेळा घेतलं हे फार महत्वाचं आहे. जेवण जेवण तुमच्यासाठीच होतं आणि तुम्ही ते भोजन केलं हे फार महत्वाचं आहे पंडित पाटील.
सुनील देखील आहेत, आम्ही त्यांच्याशी देखील संपर्क साधू या षटकानंतर। बघा आता जेवण बंद झालेलं आहे, कारण आता आपण पाहतोय वाजलेत जवळजवळ 3:10 कमी आहेत। तर बघा आता जेवण इथे संपलेलं आहे, जेवण बंद केलं आम्ही, बंद केलं जेवण, कारण आयोजक आहेत, आयोजकांना इथे स्पर्धेवर लक्ष ठेवायचं आहे। प्रत्येक आयोजक जर असं करायला लागलं तर स्पर्धा व्यवस्थित पार होणार नाही, म्हणून आयोजकांनी जेवण आता बंद केलं आहे। जे जेवण होतं ते सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंनी जेवण करून घेतलं आहे आणि आता आम्ही जेवण बंद केलं असं आयोजकांनी सूचना केली आहे। गोलंदाज तयार, राईट मोर विकेट, चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, वेगावर स्वार होत आहेत गोलंदाज निलेश। अशाच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे। दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर 12 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज असताना मात्र इथं संघ थोडासा भागपुटला आपण पाहतो, कोळेगाव संघ। इथे आपण पाहतोय मुख्य फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला हिरामन स्ट्राईक साठी इथं नक्कीच तडफडतोय, मात्र त्या फलंदाजाला स्ट्राईक येणं गरजेचं असेल। पुलटा चेंडू, व्यवस्थित चेंडू कनेक्ट होत नाही, आउटसाइडला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय, फक्त सिंगल कंप्लीट केली जाते। धावसंख्या आपण पाहतो, धावफलकर पोहोचते ती 31 वर। पहिली दोन षटक फार महत्वाची होती पॉवर प्लेची, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 6, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 8, तिथून मात्र सामन्याला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली ती दोन गोलंदाजांनी। आपण पाहतो राजेश आणि संजय या दोन गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली खार्डी संघासाठी आणि तिथून मात्र संघर्ष करायला भाग पडलाय तर कोळेगाव संघाला। 31 धावा आपण पाहतो, धापफलकर पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुलटा चेंडू, संधी साधता येत नाही, मात्र कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि पंचक आम्हाला इशारा करतात येतोय तो चौकार। स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर आणि स्थानापन्न व्हायचं आहे। पस्तीस धावा आपण पाहतो धाव फलकावर, हिरामन एकाती किल्ला लढवतोय, मात्र सहकाऱ्यांची साथ जर या फलंदाजाला व्यवस्थित लाभली असती तर चित्र आपण विपरीत पाहिलं असतं, मात्र इथं गोलंदाजी चांगली होते। पुन्हा एकदा तयार, खोलट टप्प्याचा मारा केला जातोय, निर्धाव चेंडूची समाप्ती होते, चांगली गोलंदाजी, मागच्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर आपण पाहिलं गोलंदाज निलेश कमबॅक करतात। अशा पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी केली तरच तुम्ही त्या धावांचं डिफेन्स चांगल्या पद्धतीने करू शकता। दोन गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली राजेश आणि संजयनं आणि तिथून मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 16, केशव मुंडेचा अपवाद वगळता इथे मात्र निलेश नक्की चांगली गोलंदाजी करतायत। राईट मोर द विकेट, कोलटप्पाचा चेंडू अतिशय वेगाने हाताळलेला चेंडू, फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत इथे, मात्र बाईकच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते। षटक क्रमांक 14 आपण पाहतो संपतोय, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतो, धापलकर फक्त आणि फक्त 36 धावा। चला नवनाथ फौजदार सहकार्य करा, चांगल्या पद्धतीने तुम्ही सहकार्य करताय। शेवटचं षटक मार्गस्थ असेल, 7 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावांची गरज, 5 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि शेवटच्या चेंडूवर 1 धावेची गरज, इथून मात्र लक्ष मोठं होत चाललंय, अवघड लक्ष आपण पाहतोय। तुम्ही जी सुरुवात केली ती सुरुवात आपण पाहिली, पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8, तिथून मात्र सामन्याने युटर्न घेतला। पहिल्या दोन षटकांमध्ये जर तुमची चांगली सुरुवात झाली असती तर नक्कीच कदाचित या लक्ष्याचा पाठलाग तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकला असता, मात्र अजूनही संधी असेल, 6 चेंडू बाकी आहेत, हिरामन नक्कीच प्रयत्न करतील। 6 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज असताना प्रत्येक मोठा फटका हा मारावाच लागेल। ज्या गोलंदाजानं तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या त्याच गोलंदाजावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला गोलंदाज केशव मुंडे, लेफ्ट मोर विकेट, मोठा फटका मारलाय मात्र इथं फटका फसलाय, चेंडू व्यवस्थित दिसत नाही। बाळू पाटील तुम्ही बरोबर बोललात, चेंडू नक्कीच दिसत नाही, उंच चेंडू ज्यावेळेस जातो त्यावेळेस नक्कीच या मैदानात चेंडू दिसत नाहीये।
फक्त सिंगल कंप्लीट केली जाते, पांच चेंडू ने 30 धावांचं समीकरण, प्रत्येक चेंडूवर इथं मात्र षटकाराचीच गरज असेल, षटकाराची भाषाच तुम्हाला इथं बोलावी लागेल। केशव मुंडे लेफ्ट मोड विकेट, रिवर्सचा असर बाहेर काढलाय, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, मोठं लक्ष असताना सहा चेंडूंमध्ये 31 धावांचा लेग बायचा इशारा केला पंच सुभाष पाटील यांनी, अवंतर धाव संख्येने आपण पाहतो, धाव संख्या पुढे सरकते ती 33 धावा, चार चेंडू 29 धावांचं समीकरण, विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो जयगावदेवी खार्डी संघ। केशव मुंडे लेफ्ट मोड विकेट, मोठा फटका आलाय मात्र झेल होईल का पाहायचं, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, पंच सुभाष पाटील इशारा करतात येतो तो षटकार। ही फलंदाजी दोन षटकांमध्ये व्हायला पाहिजे होती, कारण दोन षटकांमध्ये धावा आल्या, धावांचं अंतर कमी झालं असतं आणि तदनंतर उर्वरित तीन षटकांमध्ये तुम्ही चांगले प्रयत्न करू शकला असता, मात्र तुमची चूक काय झाली आहे, तर दोन षटकांमध्ये तुमच्या धावा आल्या तर फक्त आणि फक्त 14, तिथून मात्र सामन्याने खऱ्या अर्थाने यूटर्न घेतलाय। केशव मुंडे इथं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू निबॅटचा संपर्क होत नाही, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय, चांगली गोलंदाजी, ज्या गोलंदाजानं तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या त्याच फिरकी गोलंदाजानं मात्र शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत, केशव मुंडे पुन्हा एकदा तयार, ऑन साइडला खेळतायत, फटका मोठा आलाय, चौकार आलाय, मात्र आता उशीर होतोय। तुम्हाला पहिल्या दोन षटकांची नक्कीच आठवण येत असेल, पहिल्या दोन षटकांमध्ये जर धावा व्यवस्थित आल्या असत्या धाव फलकावर, कमीत कमी 25 ते 30 धावा जर आल्या असत्या तर नक्कीच उर्वरित तीन षटकांमध्ये तुम्ही चांगला प्रयत्न करू शकला असता, मात्र पहिल्या दोन षटकांमध्येच समोरच्या संघानं तुम्हाला बॅकफुटला ढकललंय, फक्त 14 धावा आल्या होत्या। केशव मुंडे लेफ्ट मोड विकेट, ऑन साइडला खेळतात, चेंडू निबॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते, अशा पद्धतीनं एकतर्फी सामना आपण पाहिला, तो कोळी विपक्ष खार्डी 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अतिशय चांगली कामगिरी